नमस्कार, अंगत पंगत मध्ये सर्वांचं स्वागत आहे। हिवाळा सुरू झालेला आहे, बाजारामध्ये आवळे भरपूर प्रमाणात मिळत आहेत। चला तर मग आपण झटपट तयार होणारे आवळ्याचे लोणचे बघणार आहोत। या करता मी आता या ठिकाणी 4 आवळे घेतलेली आहेत। बाजारामध्ये भरपूर आता आवळे आलेले आहेत, त्याकरता लागणारे साहित्य आपण बघूया। लोणच्या करता मीठ, साखर आणि हे लोणच्याचा मसाला आहे, हा मी घरी तयार केलेला आहे। यामध्ये मी हळद, मोहरी डाळ, हिंग, मेथी आणि तिखट घातलेलं आहे। आणि या लोणच्याकरता तुम्ही विकतचाही मसाला वापरू शकता। या ठिकाणी मी किसणी घेतलेली आहे, या किसणीच्या साह्याने मी आवळे किसून घेणार आहे। आवळे किसण्याऐवजी या ठिकाणी आपण त्याच्या फोडी पण करू शकतो आणि किंवा या आवळे आपण उकडून पण घेऊ शकतो। आता यात मी आवळे हे किसून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण हे सर्व साहित्य घालून घेणार आहोत। या ठिकाणी मी फोडणी तयार केलेली आहे, फोडणीमध्ये मोहरी, जिरे आणि तीळ घातलेले। आवळा हा पचनाकरता आणि केसाकरता खूप गुणकारी आहे। आता आपण लोणच्याचा मसाला घालून घेऊया। आवळा तुरट असल्यामुळे थोडी आपल्याला साखर लागेल, आपण साखर घालून घ्यायची चवीप्रमाणे। आपल्या आणि मीठ घालून घेऊया। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं। आता आपण फोडणी घालून घेऊया त्याच्यावर, आणि फोडणी मी थंड करून घेतलेली आहे। आणि आता हे आपण सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घेऊया। छान असे आपले आवळ्याचे लोणचे तयार झालेले आहे, खूप चविष्ट लागतं। हे लोणचं आपण फ्रीजमध्ये फोडणी न घालता ठेवले तर हे वर्षभर टिकतं। ह्या ठिकाणी आपण फोडी पण करू शकतो किसण्याऐवजी आवळ्याच्या, ते पण लोणचं खूप छान लागतं। हे लोणचे तुम्ही नक्की करून पहा, हे तुम्हाला नक्की आवडेल।